निदर्शनास हे आले की ते दोघं आपल्याला गंडवतायत. काय ए रोकडे कोणाला सांगू नका. मी नाही सांगणार कोणाला, पण चुंबक महाराजांचं काय, अरे ते पाळ ठेवणे तुमच्यावर, म्हणे रंगे हात पकडणार आहे तुम्हाला. त्याला करू देत रे प्लॅनिंग, आपण नाही त्याच्या जाळ्यात फसायचं काय. एक का, चला तर मग आपण आपली घोडी काढूया. ऐश्वर्या राणी, तुम्ही डबिंग स्टुडिओचा किल्ला सर करा. ऋतू बेगम, तुम्ही सौमित्रकडे जा. आणि स्वतः मी मायाजीच्या घरी कूच करतोय, ठीक आहे. आता ते सर्वत्र टेहणी करणार आहेत, तुमच्या घरांवर हल्ले करणार आहेत ते. दोन चहा आणि एक बन मस्का. एक लेमन टी करा, एकच चहा एक लेमन टी एक बन मस्का. मला ऍसिडिटी झाली. चांगला डॉक्टर कडे दाखवतच की जरा वेळच मिळत नाही ग. तुला अँटीबायोटिक देऊ का रे. तुला हे देऊ का ग. काय देतोस बघ, मिला जरी ते मला खूप प्रेम येतं तुझ्या. सगळं ठीक आहे, पण असं दाखवायचं कशा. ऍक्च्युली ना मला सगळ्यांवर खूप प्रेम येतं. सगळ्यांवर म्हणजे आपल्या ग्रुप मधल्या सगळ्यांवर. असले गोड आहेत ना आपल्या ग्रुप मधले. तुला जमाव म्हणून केवढा प्रयत्न करत होते. आपण त्यांनाच फसवतो. बस गिफ्ट देऊ नकोस हा, काही फसवत वगैरे नाही होत, आपण गंमत करतो. वी आर हॅव्हिंग फन. आपल्याला गंमत वाटते, त्यांना वाटेलच असं नाही. वाटेल रे, त्यांना कळलं ना की त्यांना पण गंमत वाटेल. बघतो मी फोन एक्सचेंज करण्याची आयडिया कोणाची असेल रे. ऑफकोर्स हा आपला काय आदिल किंवा चुंबक. ऋतू ऍक्च्युली ऐश्वर्याची पण असू शकते आयडिया. नाही नाही त्याने म्हणजे त्यांना 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 नाही नाही मला नाही वाटत. बरोबर आहे, मुलींना काय करणार आहे, मुली बावटच असतात. बरोबर आहे, सगळं काय जे सुचायचं ते मुलांना सुचतं ना. नाही तसं नाही. नाही तसंच तुझ्या बोलण्याचा तोच अर्थ होतो. तुला खरं तर तेच म्हणायचं होतं की मुली मठ्ठ असतात, जे काय सुचायचं सगळं मुलांना सुचतं, मुलं हुशार असतात. नाही तसं नाही म्हणायचं मला. त्या दोघी करतील असं मला. नाही असं नाही म्हणजे काय,
असा असा टोन का होता मग तुझा? तुला तेच म्हणायचं होतं ना, म्हणजे खरं तर तू बोलला नाहीस पण तुझ्या मनात तेच होतं. सॉरी सॉरी. सॉरी म्हणून काय होणार आहे? सॉरी म्हणून झालं सगळं. खरंच सॉरी, माझी चूक झाली, मी चुकलो. यार माझ्याकडे मुद्दा असला की तू पटकन सॉरी म्हणतोस दरवेळी. काय हे बघ, आपलं आता जस्ट घडलं, आपण हे ब्रेकअपचं नाटक करतोय. खरंच ब्रेकअप करायचं का परत? नाही. मी चुदी. काय करते मी पण? खरंच रे, माई असेल का ती? माई? नाही माई नाही. माई कस? म्याव म्याव. माई असू शकते. आहे तशी डांबचीच आहे बाई ती. म्याव म्याव. ऐक ना, मला तुला एक विचारायचं आहे. बोल. त्या दिवशी मी तुला फोन केला तेव्हा तेव्हा ज्या बाईनी फोन उचलला ती बाई कोण आहे? अगं आता ती पेशंट आहेत लेले. खूपच इम्पेशंट होती. पण तुझ्या त्या फ्लर्ट करणाऱ्या क्लायंट पेक्षा तरी बरी. जळत बिळत नाही. मला सांगत जा ना तू जळलास की. मला चालेल, बॉयफ्रेंड असतो माझा. मी जळलो की सांगू? जळलो. कुणी काढला सगळे शब्द? जळला. मी जळला. जळला आणि भाजला काळा झाला. मी काळा झाला. जळाला माणूस. तू जळतो तिच्या म्हणजे ती पण जळते. म्हणजे दोघं जळत. दोघं जळून खात. सेन्स ऑफ ह्युमर असलं भारी झालं. दोघं जळाले. दोघं जळाले. दोघं भाजले एकमेकांवर. हा भाजले आणि भाजले आणि काळे पडले. आपण काळे पडू का? आपण काळे पडू का रे? तू काळायस. काळी? मी काळी नाही. मला काळी. घरात सगळे गोरे. तुमच्याकडे सगळे गोरे. आमची आजी पण. तू काय करते इकडे? आदिल काय तू इकडे कसा काय? बघ ना, काय तुला कामगिरी दिली नाही वाटत आज सेनापतींनी? हा ड्युटी इकडेच का? ऐक ना आदिल, प्लीज प्लीज कोणाला सांगू नकोस. हा माझी शपथ आहे तुला, प्लीज. माझी पण शपथ. आणि फक्त तुला माहिती आहे. रोकडे? रोकडेला माहितीच नाही ना. रोकडेला माहितीच नाही आहे, फक्त तुलाच माहिती आहे. त्यामुळे रोकडेला माहित नाही. आणि हे बघ, जर तुझं खरंच प्रेम असेल ना माझ्यावर तर तू कोणाला सांगणार नाहीस. हा माझं माझं पण माझ्यावर. गुड. चा? बोला. कुणालाही सांगणार नाही.
मी कधी कोणाला सांगते का? कोणालाही सांगणार नाही, म्हणलं ना तू. अरे खरंच बाबा, खरंच. मी इथला पण नाही सांगणार, ओके? प्रॉमिस. आदिल, माझ्याकडे बघ. प्रेमात पडलायस ना? हो? अच्छा गावात आदिल. आदिल तू प्रेमात पडलास का? कोणत्या गावाने आदिल? अजून जमिनीत आहे, अजून फुलायच आहे, सगळं तुझ्या मनात आहे. आदिल कोण रे मुलगी? रोकडे, रोकड्यानी ज्या मुलीवर ट्राय मारला होता ती मुक्या मुलांची टीचर. कसली बॅलन्स्ड रे ती, खूप मस्त समजून घेईल तुला. गावात आदिल, डोळे किती मस्त आहेत रे तिचे, छान सांभाळेल. किती किती मस्त दिसाल ना तुम्ही एकत्र. मला रोकड्याचं काय घेऊन बसलाय? रोकड्या हजार मुलींवर ट्राय मार, विसरून पण गेला असेल आतापर्यंत. मला पहिल्यांदा कोणीतरी आवडलंय रे. तुला आवडलीय ना? चल आपण तिला सांगायला जाऊ. हा हा हो, येस येस. काही नको काही नको, काही गेलं आणि काही होत नाही. हळूहळू करत ऐक ना, आपण आज जाऊयात आणि असं बघतोय बघ ना आपल्याकडे. बघितलं नसतं दाखवून. चल चल चल. झालं प्रायव्हेट बोलून. ए तू जळू नकोस हा, वेळ आली की आम्ही तुलाही सांगू. मी कशाला जळी, मी आपलं विचारतोय जनरल. कसं आहे ना मी, असं न बोलणारे जे लोक असतात ना त्यांची खूप गोची होते. जरा आदिलकडे बघ, कसा मस्त घडाघडा पटापट बोलतो, छान एक्सप्रेस होतो. आदिल मला काय वाटतं, आपल्या ग्रुपमध्ये ना खरा मुका डॉक्टरच.
फार फार महत्त्वाचा प्रश्न आता. मैत्रीचं जेवण व्यवस्थित चाललंय? जेवण नाही रे, अलीकडे जरा जास्तच जेवते ती. ब्युटी जास्त जेवते आणि झोप झोप कशी लागते? झोप झोपही वाढली आहे तिची. पण सौमित्रच्या ऐवजी तू काय प्रश्न विचारतोयस? हा, तू काय तिचा डॉक्टर आहेस का? सर्वसाधारणपणे डॉक्टर असे प्रश्न विचारतात. सतत झोपते. मी ना मई, मी मनाचा डॉक्टर होऊ पाहतोय. अच्छा. हा, म्हणजे रोजच्या वागणुकीतनं माणसाच्या आपल्याला त्याच्या मनात डोकावता येतं बघ. आपल्याला कळतं त्याच्या मनात काय चाललंय. हा, तेच एक्झॅक्टली तेच जाणून घ्यायचंय. मला ओळखायचंय मैत्रीच्या मनात नेमकं काय चाललंय. अरे मग विचार ना थेट, असे वळसे वळसे कशाला घेतोयस? तस ऍक्च्युली तिच्या मनात काय चाललंय ते मला माहितीये. ते मलाही माहितीये ग, पण मी त्यासाठी ते आलेलोच नाही ना. मला ते नेमकं माहितीये काय चाललंय तिच्या मनात वगैरे सगळं. मी इथे पुरावे गोळा करायला आलोय. मला त्यांना रेड हँडेड पकडायचंय. अच्छा, मग काय माहितीये तुला? मला हे माहितीये कि ते दोघं मिळून आम्हाला फसवत आहेत. त्यांचा ब्रेकअप मिटलंय, कळलं का? इट इज व्हेरी क्लिअर, ते फसवत आहेत आम्हाला. मला एक सांग माई, माई माई मला एक सांग, तुला कधी असं जाणवलंय का की मैत्री तुझ्यापासून काहीतरी लपवतीये? जाणवलंय. अरे ती माझ्यापासून लपवून कुणाला तरी मेसेजेस करत असते. ब्युटी, फार महत्वाचं सांगितलं आता. मेसेजेस करते, व्हेरी इम्पॉर्टंट. सौमित्रला ना? मला एक सांग, तुला तिचा फोन तपासता येईल का ग? तपासला आपण. तपासलायस? मग विषय संपला. तू खरी डिटेक्टिव्ह आहेस माई, संपला विषय. पण काय झालं माहितीये का, कि ज्याला ती फोन करत असते ना, मेसेजेस करत असते ना, तो माणूस कुणीतरी वेगळाच. आता बोल काय. वेगळाच आहे. हो, मला काय वाटतं माहितीये का, की तिचं दुसऱ्या कोणाबरोबर तरी काहीतरी सुरू झालेलं आहे आणि या दोघांचा कायमचा ब्रेकअप झालेला आहे. काय बोलतेस? हो, काहीतरी. अरे म्हणजे काय आता, म्हणजे सगळ्या ज्या घटना चालल्यात ना, त्यावरनं तेच वाटतं. भयंकर आहे. मग जरा थोडस पंचायतच असं कसं होऊ शकतं यार? कसं काय होऊ शकतं, म्हणजे होऊ नये असं काही. पण आता ते झालंय. मांजराला वाटतं आपण डोळे मिटून दूध पितोय, कोणी आपल्याला बघत नाही, पण आपल्याला दिसतच ना. पण मग असं झालं तर याचं काय करू सगळ्याच? माझे अंदाज खोटे ठरले ना म्हणजे. अरे पण तुला नक्की कशाचं वाईट वाटतंय? हा, तुझा अंदाज खोटा ठरेल याचं का या दोघांचं ब्रेकअप झालंय याचं? असं हे काही नाही, वाईट वाटतंय. चुंबक, तुला एक प्रश्न विचारू का? विचार की. म्हणजे काय? म्हणजे तू हा जो सगळा अभ्यास आरंभलायस ना आता,
आणि माणसांच्या मनात बघणं वगैरे, एकमेकांचं काय चाललंय, त्यांची वागणूक अमक तमक, त्यांची वागणूक डोकावता येत ना, ओळखायचा प्रयत्न करतोय काय बाबा एखाद्याच्या मनाच्या कोपऱ्यात चाललेला आहे. मी डॉक्टर छोपातो एका अर्थी मनाचा, प्रश्नच नाही. पण हे मनाचा डॉक्टर वगैरे हे होण्यापेक्षा आपल्या सीएचा अभ्यास पण आपण करायचा आहे की नाही आपल्याला, याचा विचार केलास का कधी? म्हणजे केला कधी असं विचार नाही केला त्याचा? नाही कर मग. अगदीच, म्हणजे कुणाचं ब्रेकअप झालंय, कुणाचं काय चाललंय, यापेक्षा आपल्याला आपल्या आयुष्यात काय करायचंय याचा विचार कर ना. नाही विचार तर करायलाच हवा आहे, चिंतनच करायला हवं त्याच्यावर. काय बरं करायचं सर, म्हणजे चिंतन विचार ते जमेल ते सध्याला येतो. कर मात्र विचार कर. हो हो मी विचार करतोय. अरे देवा काय. म्याऊ म्याऊ मांजराला भेटायला बोका आला होता. एक मिनिट हा सॉरी. म्याऊ म्याऊ मांजराला भेटायला बोका आला होता. I'm so sorry, I really have to make a call. म्याले डॉक्टर परत कधी येऊ? नाही आता परत यायची गरज नाही, आता तुम्हाला 2 दिवसातच बरं वाटेल. आणि जर कधी आठवण आली तर या मग सहज गप्पा मारायला काय. चला थँक्यू डॉक्टर. बोला. मी तू घरी गेला होतास मला भेटायला? काहीतरीच काय, मी काय डोक्यावर पडलोय का? खरं सांग आत्ताच तर भेटलो ना आपण थोड्या वेळापूर्वी. परत कशाला जाईल? अच्छा ओके फाईन, म्हणजे आपण लगेच नाही भेटू शकत, आपल्याला लगेच भेटावं असं नाही का वाटू शकत? कसं म्हणू शकतोस यार तू? ते काय तुझ्या औषधाच्या डोस सारखं आहे का रे? म्हणजे सकाळी एक डोस घेतला, संध्याकाळी एक डोस घेतला, लगेच भेटावं असं वाटू शकतो ना आपल्याला? नाही तसं नाही. मला ना मला मला राग येतो, तू असं बोलायला लागलास ना की संताप संताप होतो माझा अगदी. अगं पण तू हे एवढं सिरियसली का घेते? हा थोडं वाक्य हे झालं माझं. वाक्य वाक्य मागे पुढे झालं? हे बघ मी वाक्यांकडे लक्ष देतच नाहीये, मी वाक्य मागचा भाव लक्षात घेते. साधारण ना लग्न झाल्यावर होत रे असं लोकांचं, जसं नवरा बायको सारखं. तू जे बोललायस ना ते टिपिकल पुरुषी आहे, मेल शॉविनिस्ट. मी खरं सांग तुला माझा कंटाळा लागलाय का रे?